नमस्कार, संवाद लाईव्ह टीव्हीमध्ये आपलं स्वागत. पुणे जिल्ह्याच्या गावखेड्यातील महत्त्वाच्या बातम्या पाहूयात आमच्या खास बुलेटिनमधून. आपलं गाव आपली बातमी. नीरा नदी प्रदूषणाबाबत आता लवकरच बैठक होणार असल्याचं आश्वासन बारामतीच्या तहसीलदारांनी दिलं आहे. काल नीरा नदी बचाव कृती समितीनं तहसीलदारांची भेट घेत प्रदूषणाबाबत विस्तृत चर्चा केली आहे. सहकारी आणि खासगी प्रकल्पातील रसायनयुक्त पाणी नीरेत सोडलं जात असल्यानं नीरा प्रदूषणाच्या विळख्यात अडकली आहे. त्यामुळे शक्य तितक्या लवकर खासगी आणि सहकारी प्रकल्पांचे अधिकारी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक घेणार असल्याचं आश्वासन तहसीलदारांनी दिलं आहे. गेल्या अनेक वर्षांपासून नीरेतील प्रदूषणामुळे आसपासच्या गावातील ग्रामस्थांचं आणि जनावरांचं आरोग्य धोक्यात आलंय. त्यामुळे या बैठकीतून आता प्रदूषणाबाबत काय तोडगा निघेल याबाबत ग्रामस्थांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. सद्यस्थित मोदी सरकार हे सर्वच पातळ्यांवर अपयशी ठरत असून केवळ जातीपातीच्या राजकारणाचं स्तोम माजलंय अशी खरमरी टीका करत राष्ट्रवादीला सहकार्य करण्याचं आवाहन माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलंय. सध्या डॉक्टर अमोल कोल्हे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशानं अनेक ठिकाणी स्वागत मेळावे घेतले जात आहेत. काल चाकण इथेही स्वागत मेळावा घेतला गेला, त्यावेळी पवार बोलत होते. देशात अस्थिरता निर्माण करणाऱ्या सरकारला घरी बसवण्यासाठी आणि शरद पवारांचे हात बळकट करण्यासाठी शिरूरमधील मतदारांनी राष्ट्रवादीला सहकार्य करावं असं आवाहन पवारांनी केलं. त्यावेळी डॉक्टर कोल्हेंनीही सरकारवर टीकेची झोड उठवत परिवर्तनासाठी राष्ट्रवादीला मदत करावं असं म्हटलंय. लोणीकंद पोलीस स्थानकासाठी आता 2 पोलीस निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. पहिल्यांदाच गुन्ह्यासाठी स्वतंत्र पोलीस निरीक्षक स्थानकाला देण्यात आला आहे. लोणीकंद पोलीस स्थानकाच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक पदाची DS हाके यांनी काहीच दिवसांपूर्वी पदभार स्वीकारला. त्यानंतर गुन्ह्यासंदर्भातील कामकाजासाठी पोलीस निरीक्षक सुरेश कुमार राऊत यांचीही लोणीकंदला नियुक्ती झाली आहे. त्यामुळे लोणीकंद स्थानकाला पहिल्यांदाच 2 पोलीस निरीक्षक दर्जाचे अधिकारी मिळाले. या भागातील वाढती लोकसंख्या, गुन्ह्यांचं प्रमाण सोबतच कोरेगाव भीमा दंगलीनंतर संवेदनशीलता वाढल्यानं लोणीकंद ठाण्याला 2 पोलीस निरीक्षक देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. लोकसभेत आपला हक्काचा प्रतिनिधी पाठवण्यासाठी कार्यकर्त्यांना एकजुटीने कामाला लागा असं आवाहन माजी आमदार ऍडव्होकेट अशोक पवार यांनी केलंय. मंगळवारी तळेगाव ढमडेरे इथे पक्षाच्या जिल्हा परिषद गटातील मेळाव्यात ते बोलत होते. शिरूर लोकसभेसाठी पक्षश्रेष्ठी योग्य उमेदवार देतील, उमेदवारी कोणालाही मिळो, सर्व मतभेद दूर ठेवून यंदा पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी एकजुटीनं कामाला लागा असं पवार म्हणाले. गेल्यावेळी झालेल्या चुकीची पुनरावृत्ती करू नका असं म्हणत यावेळी पवारांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलंय. गेल्या 5 वर्षात युती सरकारच्या माध्यमातून 14,500 कोटींची विकास कामं करण्यात यश आलंय अशी माहिती देत खासदार शिवाजीराव अढळराव पाटील यांनी विकासाची शिरूर भरारी या आपल्या कार्य अहवालाचं प्रकाशन केलंय. मातोश्रीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते या 80 पानी कार्य अहवालाचं प्रकाशन करण्यात आलंय. यावेळी ठाकरेंनी अढळराव पाटलांचं कौतुक करत कार्यकर्त्यांनी शिवाजीरावांच्या विकास कामांचा प्रचार करण्याच्या सूचना दिल्यात. जनता सुज्ञ असून केंद्रात पुन्हा मोदी सरकार आणि राज्यात युतीचं शासन येईल असा विश्वास शिरूर हवेलीचे आमदार बाबूराव पाचरणे यांनी व्यक्त केलाय. शिरूर तालुक्यातील न्हावरे इथं विविध विकास कामांच्या उद्घाटन प्रसंगी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. सध्याचं सरकार सर्वसामान्यांचा विचार करून काम करतंय, मात्र विरोधक केवळ विरोध म्हणून विरोध करत आहेत. मात्र जनता सुज्ञ असून पुन्हा आमचंच सरकार येईल असं पाचरणे म्हणाले. पुणे जिल्ह्यातील महत्त्वाच्या घडामोडींसाठी आजच आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. राज्यभरात झपाट्यानं विस्तारत असलेल्या संवाद लाईव्ह टीव्हीसाठी पूर्ण वेळ प्रतिनिधी नेमणे आहे. शिरूर श्रीगोंदा पारनेरसाठी पूर्ण वेळ 1 प्रतिनिधी, आंबेगाव खेड जुन्नरसाठी पूर्ण वेळ 1 प्रतिनिधी, बारामती इंदापूर दौंडसाठी पूर्ण वेळ 1 प्रतिनिधी, मुळशी मावळ हवेलीसाठी पूर्ण वेळ 1 प्रतिनिधी, पुणे शहर आणि हडपसरसाठी पूर्ण वेळ 1 प्रतिनिधी, पिंपरी चिंचवड भोसरीसाठी पूर्ण वेळ 1 प्रतिनिधी, अहमदनगर शहर आणि नगर दक्षिणसाठी पूर्ण वेळ 1 प्रतिनिधी, औरंगाबाद शहर आणि जिल्ह्यासाठी पूर्ण वेळ 1 प्रतिनिधी. वृत्तपत्र क्षेत्रातील अथवा कोणत्याही माध्यमातील किमान 2 वर्षांचा अनुभव आवश्यक, स्वतःचा कॅमेरा आणि दुचाकी असावी, आपल्या भागातील राजकीय सामाजिक आणि परिसराचं संपूर्ण ज्ञान आवश्यक. इच्छुकांनी आपला संपूर्ण बायोडेटा संवादtv@gmail.com वर पाठवावेत आणि मुलाखतीसाठी समक्ष भेटावं. अधिक माहितीसाठी 9665992992 या क्रमांकावर आजच संपर्क करा. संवाद लाइव टीव्ही, आपला विश्वास, आपलं चॅनल.